subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. दोन दिवसापूर्वी वेळ घेतलेला दोन दिवसापूर्वी वेळ घेतलेला आम्ही तर त्यांनी आज 5 वाजताचा वेळ दिलेला. आयुक्त कर्मचाऱ्या बाजूने सकारात्मक आहेत, आम्हाला न्याय मिळेल ही पूर्ण या आयुक्तांकडून अपेक्षा आहे. पांगर साहेबांनी खरोखरच बरेचसे प्रलंबित प्रश्न सोडवलेत. या अगोदरच्या आयुक्तांनी म्हणजे पांगर साहेबांच्या अगोदरच्या आयुक्तांनी जे विषय सोडवले नाही, मिसाळ साहेबांनी आश्वासित प्रगती योजनेला हा सुरुवात केली, त्यानंतर बांगरसाहेबांनी खरोखरच लोकांना आश्वासित प्रगती योजना, लोकांचे प्रमोशन्स आणि बरेचसे मार्गी म्हणजे जेवढ्या फायली होत्या त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचंही आम्ही फार आभार मानणार आहे. आणि बांगरसाहेब तात्काळ तिकडे जॉईन झाल्यामुळे त्यांची भेट नाही घेतली. सर्व कर्मचारी अधिकारी आम्ही जाऊन त्यांनाही धन्यवाद म्हणून एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करणार आहोत. आम्ही बरेचसे मुद्दे जे न सुटलेले ते ह्या आयुक्तांकडे मांडलेले आणि आयुक्त सोडवतील अशी आम्हाला आशा आहे. तो सर्वात प्रथम आम्ही बोनस संदर्भात दरवर्षी 2000 बोनस वाढतो तर सानुग्रहधन तर त्या ह्यावेळेला आम्ही साहेबांना 50,000 मागणी केलेली आहे. तर 50,000 कमी कमी 2019 नंतर आपल्याला कुठे वाढ झालेली नाही बोनसमध्ये, त्याप्रमाणे वाढ व्हावी, 50,000 कमी कमी 50,000 मिळावी. इतर महापालिका आणि इतर सिडको महामंडळाला वगैरे जास्त मिळालं. कोविडमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी शिपायापासून ते उपायुक्ताबरोबर सगळ्यांनी रात्रंदिवस आपल्या जीवाची बाजी लावून काम केलेलं, नवी मुंबईच्या लोकांची सेवा केलेली. त्यामुळे ह्यावेळेला आम्हाला 50,000 आसपास बोनस कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळावा, खोकमानांच्या लोकांना 35,000 मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. दुसरा जे थोकमानांचे कर्मचारी अधिकारी कर्मचारी आहेत, थोकमानचे कर्मचारी त्यांना एकतर कायम करा किंवा त्यांना समान काम समान वेतन लागू करावं. कारण की थोकमानांच्या कर्मचाऱ्यांना कुठेही मेडिक्लेम सुविधा उपलब्ध नाही आहे, ESI सुविधा नाही आहे. तर कमीत कमी जर एखादा कर्मचारी आपल्या कामावर येताना किंवा कामावर असताना एरिया वार्डमध्ये फिरताना जर त्याचा अपघात झाला तर त्या अपघाताला प्रशासन सरळ असं लिहून देते की आमच्याकडे तरतूद नाही. जर तो महापालिकेची सेवा करतो तर महापालिकेच्या सेवेमध्ये असताना त्याला ESI किंवा मेडिक्लेम मिळालंच पाहिजे. याची एक आम्ही मागणी केली आहे. परत NMMTमधले जे कंडक्टर ड्रायव्हर आहेत, सफाई कामगार आहेत, कंत्राटी सफाई कामगार, ह्यांना तर हक्काने पहिलं सर्वप्रथम ह्यांना
कोविड भत्ता दिला पाहिजे, कारण ह्यांनी ॲम्ब्युलन्स ज्या ज्या नवी मुंबई त्या रुग्णांना ॲम्ब्युलन्स घेऊन जायचे ते जीवाची बाजी करून म्हणजे जीवाची काळजी न करता खरोखर ॲम्ब्युलन्स सफाई का धुण्याचं काम करत होते, कंडक्टर ड्रायव्हर त्या पेशंटना घेऊन जात होते, तर त्यांना कोविड भत्ता तर मिळालाच पाहिजे. हा कोविड भत्त्याची आम्ही मागणी केली आहेत. बऱ्याच समस्या आहेत. आमच्या हक्काचा एक अतिरिक्त आयुक्त भेटलाच पाहिजे. महापालिकेमध्ये दोन अतिरिक्त आयुक्त आहेत, दोन्ही डेप्युटेशनचे आहेत, तर आम्हाला आमचा एक हक्काचा अतिरिक्त आमच्या जागेवर भेटला पाहिजे, ही एक मागणी केलेली आहे. आमच्या अतिरिक्त आयुक्तांना आम्ही अर्जही त्यांना दिलेला आहे. दुसरी गोष्ट, तीन आपल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये तीनच फक्त उपायुक्त आमचे उरलेले, ते पण रिटायर्ड झाल्यानंतर कोण नाही. तर जे सहाय्यकमध्ये नियमानुसार जे प्रमोशन ज्यांचं असेल तर त्यांना लवकरात लवकर उपायुक्ताचा चार्ज देण्यात यावा, हे आम्ही मागणी केलेली आहे. बऱ्याचशा समस्या होत्या, बऱ्याचशा मागण्या आयुक्तांना पहिलीच भेट आहे, त्यामुळे आयुक्तांना बरेचसे विषय सोडवतील अशी अपेक्षा आहे. आणि आयुक्तांना हे निवेदन देऊन आम्ही सर्वांनी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि आयुक्त सोडवतील ही आम्हाला ठाम खात्री आहे. फायर विकेटचे काही विषय होते, फायर विकेटचे विषय आमचे कोकाटे साहेब आहेत, फायर विकेटचे मेन आमच्या युनिट अध्यक्ष कोकाटे साहेब आहेत, परत वाहन विभागाचे सुतार साहेब आहेत, ठोक मांधांचे कोळेकर आहेत, आमचे इंगळे साहेब स्वच्छता अधिकारी, वाशी हॉस्पिटलचे बेरे साहेब आहेत, जे युनिट अध्यक्ष बेरे साहेब आहेत, म्हणजे सर्व कर्मचारी जे स्वच्छता अधिकाऱ्यापासून जेवढे सर्व कर्मचारी आहेत ते सर्व आज उपस्थित होते. आणि नवी मुंबई महापालिकेत सर्वात मोठी इंटकची महाराष्ट्र कर्मचारी युनियन म्हणून आज ही मोठी युनियन म्हणून कार्यरत आहे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी इंटक आणि कर्मचारी महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही सक्षम आहे. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.